कहाणी चकचकीत रस्त्यांची, कहाणी पाण्याच्या उपलब्धतेची, कहाणी ग्रामस्थांच्या समाधानाची आणि कहाणी गावाच्या विकासाची। पिंपरी शाळा, बालपणातच मनाला उभारी देणारी आणि संस्कार मिळण्याची ही जागा। स्वच्छंदी बालपण, आपल्या ध्येयाच्या दिशेने पळणारी आणि आकाशाला गवसणी घालण्याच्या उद्देशानं भरारी घेणारी ही चिमुकली मन। बालपणातच होणारे संस्कार या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाभदायक असतात। यामुळे गावातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशानं आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी आमदार निधीतून LED संचाचा पुरवठा करण्यात येतोय। प्रत्येक गावासाठी चांगले रस्ते असायला हवे आणि या दृष्टिकोनातून 2015 आणि 2016 साली आमदार निधीतून 2,96,000 रुपयांच्या निधीद्वारे पिंपरी या गावात गावाअंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलं। सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न महत्त्वाचा होता, त्यावर उपाययोजना करत आमदार निधीतील 2,96,000 रुपयांच्या माध्यमातून गटारींचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय। मी या 4-4.5 वर्षामध्ये या प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी जाऊन जो खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे, ज्या आमच्या सगळ्यांच्या मूलभूत गरजा आहेत, या सगळ्या गरजा पहिल्यांदा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न मागच्या या 4-4.5 वर्षामध्ये केला। मग त्याच्यातल्या गावांतर्गत काँक्रिटीकरण असेल, आमच्या शेतामधली जी भूजल पातळी आज प्रचंड प्रमाणामध्ये खोल गेलेली आहे, ही पातळी वरती आणण्यासाठी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवाचं काम असेल, विजेची जी महत्त्वाची समस्या आमच्या या मतदारसंघामध्ये होती ती विजेची समस्या सोडवण्यासाठीचे काही प्रयत्न असतील, अशा अनेक विषयांवर मी मागच्या 4-4.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। DPDC विभागाअंतर्गत 2015 आणि 2016 साली पिंपरी गाव ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या मजबूतीकरणाची आणि डांबरीकरणाची 25 लाख रुपयांची कामं आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात आली आहेत। जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2015 आणि 2016 साली 3,32,000 रुपयांच्या निधीतून 7 नाल्यांचं खोलीकरण करण्यात आलंय। यासोबतच जलयुक्त शिवार अभियानातून 50,000 रुपये निधीद्वारे सिमेंट नालाबांधमधील गाळ काढण्याचं काम करण्यात आलंय। 1,09,000 रुपये निधीतून ग्रामस्थांना ठिबक सिंचन पुरवण्यात आले असून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साठवण बंधाऱ्यांचं 16,11,000 रुपयांचं काम आमदार किशोरप्पा यांच्या पुढाकारानं करण्यात आलंय। आणि यासोबतच 8 लाख रुपये निधीतून 2 सिमेंट नालाबांध बांधण्यात आले। विहीर पुनर्भरण योजनेअंतर्गत 2015 आणि 2016 साली 1,89,000 रुपये निधीद्वारे 14 विहिरींचं पुनर्भरण आमदार किशोरप्पा यांच्या माध्यमातून करण्यात आले। साठवण बंधारे आणि केटी बंधारे यांच्या दुरुस्ती कामासाठी 6,74,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत 3 लाख रुपये निधीद्वारे रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। सर्व धर्म सर्व पक्ष कुठला जातीभेद न करता कुठला पक्ष न पाळता गावकऱ्यांनी इतकं अनमोलाचं सहकार्य केलं आणि पूर्ण गावचं अतिक्रम काढलं। पूर्ण गावात काँक्रिटिंग तुम्ही तर पाहिलाय साहेब, पूर्ण गावचं काँक्रिटिंग चाऱ्या असतील गावातल्या, गावात वृक्ष लागवड केली पूर्ण गावात, आप्पा साहेबांनी अंगणवाडी दिली, आता परत काँक्रिटीकरण दिलेलं आहे, एक पाण्याची टाकी दिलेली आहे गावात मोठी, झालं आपल्या धरणावरून ती इथून पाईपलाईन पिंपरी धरणं ते गाव आप्पासाहेबांच्या प्रयत्नातून आमच्या आमदार निधीतून त्याच्यातून पाईपलाईन मंजूर झालेली आहे। आणि सांगायचं आता अंगणवाडी झाली, ग्राम पंचायत दुरुस्ती झाली, जवळजवळ म्हणजे आमच्या गावाचं मी तर म्हणतो 10-5% कामं सोडले तर पूर्ण गावाचा नकाशाच बदलून गेला। गाव हिरवगार पाणीदार होण्यासाठी रस्त्यासह गावातील इतर समस्या नष्ट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले शिवसेनेचे आपले आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून
आपल्या गावासह पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास होईल याचा ग्रामस्थांना विश्वास आहे, आणि हा विश्वास शिवसेना आणि आमदार किशोर आप्पा नक्कीच सार्थ करतील यात मुळी शंका नाही. चला गावाचा विचार करूया, विश्वासातून विकासाकडे.